राधानगरी तालुक्यातील धामोड मधील तुळशी धरण ते गावाशेजारी असणाऱ्या ओढ्याजवळील मोठ्या वळणावर मंगळवारी सायंकाळी 4 चाकी आणि दुचाकीचा अपघात होता होता वाचला. त्याचं दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय. हा प्रसंग पाहता बघणाऱ्यांचा थरकाप उडत आहे. या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून सार्वजनिक बांधकाम विभागानं या धोकादायक रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे. राधानगरी तालुक्यातील धामोड हे बाजारपेठेचं गाव आहे. या ठिकाणी आसपासच्या वाड्यावस्तीवरील नागरिकांची मोठी वर्दळ असते. धामोडला जोडणाऱ्या शिरगाव रस्त्यावर तुळशी जलाशय ते धामोड गावाशेजारी असणाऱ्या ओढ्याचा रस्ता अपघातासाठी निमंत्रण ठरतोय. या रस्त्यावर चढ उताराबरोबर मोठमोठी वळणं असल्यानं वाहन चालवत असताना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज लागत नसल्यानं या ठिकाणी बऱ्याचदा लहान मोठे अपघात घडले आहेत. मंगळवारी सायंकाळी पन्हाळा तालुक्यातील कोदोडेमधील बोले जीप धामोडमधून शिरगावच्या दिशेनं जात होती. धामोडच्या दिशेनं येणाऱ्या तानाजी पाटील यांच्या दुचाकीची आणि जीपची मोठ्या वळणावर समोरासमोर धडक होणार इतक्यात मोटरसायकल चालकानं प्रसंगावधान दाखवत गाडी थांबवली. मात्र बोलेरो गाडी वेगानं आल्यानं नदीच्या दिशेनं दगडाच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. त्यामध्ये जीपचं किरकोळ नुकसान झालंय. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. अपघात पाहताच बघणाऱ्याचा थरकाप उडतोय. या ठिकाणी अनेकदा लहान मोठे अपघात घडत असतात. या धोकादायक वळणाच्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी ग्रामस्थांतून होती आहे.